मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना, मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना। पाठीवरती हात ठेवून फक्त लढणार, पाठीवरती हात ठेवून फक्त लढणार। या कवितेची ओळ बहुतेकांनी ऐकली असेल। आजही या ओळीतलं तेजस्वीपणा, या शब्दांतलं आत्मविश्वास, या शब्दांची ताकद आज आपल्याला त्याच प्रखरतेने जाणवते। कारण ज्या कवींनी या ओळींना लिहिलं त्यांनी फक्त या शब्दांचं लिखाणच नव्हे तर या शब्दांना जगवलं सुद्धा। तर अशाच एका कवीबद्दल आज आपण बघणार आहोत, ज्यांनी फक्त त्यांच्या जीवनामध्ये ही प्रकाशनेच प्रकाशित नाही केली तर या लेखणीमधून, त्यांच्या लेखणीमधून भरपूर लोकांच्या जीवनामध्ये त्यांनी चमत्कार सुद्धा घडवून आणले। अशा लेखकांची सुरुवात जी होते ती मराठी मातीपासूनच, पण त्यांच्या लेखणीची जी छाप आहे ती संपूर्ण जगभर उमटून येते। आणि तेच आपले लाडके कवी ज्यांना आपण बीवा शिरवाडकर या नावाने ओळखतो, त्यांना आपण अति प्रेमाने कुसुमाग्रज असेही म्हणतो। तर मी शुभम काकडे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या परिचय कार्यक्रमामध्ये। तर या परिचयामध्ये आज आपण बघणार आहोत की बीवा शिरवाडकर किंवा कुसुमाग्रज यांची जीवनगाथा, यांचा जीवन प्रवास कसा झाला, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टी आत्मसात केल्या, कोणकोणत्या शिकवणी त्यांनी लोकांना दिल्या, त्या आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। लेखकांच्या जीवनाबद्दल बोलायचं झालं तर हा खूप मोठा विषय होतो। जीवनच काय तर त्यांचं साहित्य जरी आपण म्हणायला गेलं तरी हा खूप मोठा विषय होतो। त्यांच्या जीवनाचे वेगवेगळे पैलू हे आपल्याला एकूण एक गोष्ट शिकवत असतात। त्याच्यामुळे हाही विषय खूप वेगळा होतो, खूप मोठा होतो। त्याच्यामुळे एक छोटासा प्रयत्न राहील की ज्याच्यामधून आपण त्यांचा जीवन प्रवास थोडक्यात बघणार। तर लेखकांच्या साहित्यिकाची म्हणा, जीवनाची सुरुवात म्हणा, नेमकी कुठून करावी हेच समजत नाही। आपण सुरुवात करूया त्यांच्या जन्मापासून। या कवींचा जन्म झाला पुणे या ठिकाणी 27 फेब्रुवारी 1912 या रोजी। हा दिवस महाराष्ट्रासाठी खरंच सुवर्णाचा दिन म्हणून मानला पाहिजे आणि म्हणूनच आपण हा दिवस मराठी राजभाषा म्हणून देखील साजरा करतो। आपण आपल्या कवींना कुसुमाग्रज या नावाने ओळखतो, पण त्यांचं हे नाव नक्की कसा? तर लेखकांना एकूण 6 भावंड होती, एक कुसुम नावाची छोटी बहीण होती, तर तिचं नाव कुसुम होतं आणि तिचे अग्रज म्हणून त्यांनी हे स्वतःसाठी नाव धारण केलं कुसुमाग्रज। आणि पुढे त्यांची ख्याती संपूर्ण जगभर कुसुमाग्रज या नावानेच ओळखली जाऊ लागली। लेखकांचं प्राथमिक शिक्षण हे पिंपळगाव बसवंत या ठिकाणी झालं। लेखकांचं माध्यमिक शिक्षण हे नाशिक मधील न्यू इंग्लिश स्कूल येथे झालं। जवळजवळ तो काळ असावा 1924 ते 1929 च्या दरम्यान। 1932 मध्ये त्यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत सहभागी झाले आणि खरी सुरुवात त्यांच्या क्रांतिकारी विचारांना, त्यांच्या क्रांतिकारी लेखनाला ती या घटनेपासूनच झाली। त्याआधी लेखकांनी बालबोधमेवा अशा काही वृत्तपत्रांमध्ये लिहिण्यास सुरुवात केली। खर तर लेखकांच्या लिखाणाची जी सुरुवात झाली ती त्यांच्या शालेय वयापासूनच झाली। कारण लेखक एका मुलाखतीमध्ये सांगतात, मी जेव्हा 6वी 7वीला होतो तेव्हापासूनच हस्तलिखितांमध्ये मी सुरुवात लिहिण्यास सुरुवात केली होती। तेव्हा तो माझा प्रयत्न होता, पण हळूहळू जशी माझी लेखणी वाढत गेली तसं त्यांच्या लेखनामध्ये प्रौढत्व जाणवलं आणि मग 1932 घटनेनंतर त्यांनी क्रांतिकारी विचारांना स्वतःमध्ये अजून जास्त रुजवून घेतलं आणि तेव्हापासून त्यांच्या क्रांतिकारी लेखनाला सुरुवात झाली। 1933 त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली। नवामन यामार्फत त्यांनी लेखनी करायला सुरुवात केली। त्याच वर्षी लगोलग त्याच वर्षी त्यांनी जीवनलहरी नावाचा एक काव्यसंग्रह सुद्धा प्रकाशित केला। 1934 ला ते BA परीक्षा उत्तीर्ण झाले। त्यानंतर जवळजवळ 2 वर्ष त्यांनी काही नाटकांमध्ये, चित्रपटांमध्ये तिथल्या तिथे कामही केले।
छोट्या मोठ्या भूमिकाही निभावल्या. तेच 1936 आणि 1938 मध्ये त्यांनी गोदावरी सेनेटोन मध्ये सती सुलोचना या नावाची कथा लिहिली आणि त्याच्यामध्ये लक्ष्मणाची भूमिका सुद्धा निभावली. 1938 ते 1946 दरम्यान त्यांनी सारथी, नवयुग, धनुर्धारी अशा काही वृत्तपत्रांचं संपादन सुद्धा केलं. त्यानंतर 1946 ला त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचं नाव होतं गंगूबाई सोनम. नंतर त्यांचं नाव झालं मनोरमा विष्णू शिरवाडकर. तर ह्या कालखंडामध्ये अनेक गोष्टी समाजामध्ये घडत होत्या, त्यावरती त्यांनी त्यांच्या कवितेमधून काही विचारही प्रकट केले. त्यामध्ये समाज व्यवस्थेवर आधारित कविता त्यांनी लिहिली, नको नको ग आक्रंद जमीन. या कवितेचा गांभीर्य असल्याचा संदर्भ असा होता की एक गाडी असती, ती सुसाट वेगाने येते, ती जमिनीला दाबत चिरडत, जमिनीला फाडत जमिनीच्या आतमधून निघून जाते. जमीन आक्रोश करत असते, जमीन विनवणी करत असते, जमीन दया मागत असते, तरीही ती गाडी तिच्या दयेला चिडवत, तिच्यावरती हसत, तिच्या दुर्बळतेवरती हसत ती पुढे निघून जाते. मग होतं काय? मग शेवटी होतं असं की त्या जमिनीची सहनशीलता, त्या जमिनीचा आक्रोश, त्या जमिनीची ती दुर्बळता कुठेतरी थांबते आणि ती जमीन काय करते, त्या गाडीला सरळ दरीमध्ये पोसवून देते. आणि जशी ती गाडी दरीमध्ये कोसळते तशी ती गाडी पूर्णपणे उद्ध्वस्त. तर लेखकांनी इथे असं सांगितलं आहे की जमीन जी आहे ती या समाजातील सज्जन शक्ती आहे, गाडी जी आहे ती या समाजातील दुर्जन शक्ती आहे. तसा समाजातली जी सज्जन शक्ती असते ती नेहमी सहनशील असते, पण या सहनशीलतेचा फायदा ही दुर्जन शक्ती समाजातली घेत असते. त्यांच्यावरती अन्याय करून, त्यांच्यावरती अत्याचार करून स्वतः ती व्यापक प्रमाणात वाढत असते. पण एकदा का या सज्जन शक्तीतल्या लोकांचा त्या सहनशीलतेचा बांध सुटला की अशा दुर्जन शक्तींची काहीच खैर नसते. तर हा त्या कवितेचा संदर्भ होता ज्यांनी त्या स्वातंत्र्याशी निगडीत सांगितलं. नंतर त्यांच्या सहचारिणीबद्दल, प्रेयसीबद्दल ते सुद्धा एक म्हणतात की भरपूर असे कवी असतात की जे आपल्या सहचारिणीबद्दल, प्रेयसीबद्दल असलेल्या नसलेल्या भरपूर काही गोष्टी लिहितात, पण कुसुमाग्रज फक्त एकच म्हणतात की ती नव्हती कोणी रूप करविता, ती नव्हती कोणी लावण्यवती. म्हणजे तिच्याकडे असं सौंदर्य नव्हतं जे मला भूल घालू शकेल किंवा इतरांना भूल घालू शकेल. तिच्याकडे सुंदरताही नव्हती, ती लावण्यवतीही नव्हती, ती रूप गर्विताही नव्हती. फक्त आणि फक्त तिच्याकडे एक गोष्ट होती, जोडीदार जेव्हा दुःखातून मन पडलेला असेल तेव्हा त्या दुःखातून बाहेर काढण्याची शक्ती तिच्यामध्ये होती. तर असे हे आपले लाडके कवी. त्यांचा विवाह होतो 1946 ला. त्यानंतर 1946 ला वैष्णव म्हणून ते पहिली कादंबरी लिहितात, दूरचे दिवे हे ते पहिलं नाटकही लिहितात. त्यानंतर 1960, 1962, 1964 या काळामध्ये त्यांना राज्य पुरस्कारही मिळतो. तो त्यांच्या मराठी माती, हिमरेषा आणि स्वागत या काव्यसंग्रहासाठी. 1967 या कालावधीमध्ये त्यांना ययाती आणि देवयान, वीज मनाली धरतीला या नाटकांसाठी त्यांना राज्य पुरस्कार मिळतो. 1971 ला त्यांना नटसम्राट या नाटकासाठी राज्य पुरस्कार मिळतो. नटसम्राट ही हा जो चित्रपट म्हणा, हे जे नाटक म्हणा, हे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहेच. ह्या नाटकामधून आपल्याला खूप काही शिकण्यास मिळालं. त्यामध्ये जी गणपतराव बेलवलकरांची भूमिका आहे, जी खरी भूमिका आपल्या कुसुमाग्रजांनी लिहिली आणि ती बहुतेक लोकांनी साकारली, आणि ज्या लोकांनी या भूमिका साकारली आज समाजामध्ये एक त्यांची वेगळी छाप उमटून आली. आणि हा नटसम्राट चित्रपट म्हणा किंवा
हे नाटक म्हणा हा बघितल्याच्या नंतर भरपूर लोकांच्या वृद्धांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे बदलला. म्हणून ह्या नटसम्राटास 1974 साली साहित्य अकादमी हा पुरस्कार देण्यात आला. 1988 साली त्यांना ज्ञानपीठ नावाचा पुरस्कार मिळाला. तो 20 मनाली धरतीला या नाटकासाठी. हा ज्ञानपीठ पुरस्कार घेणारे मराठी साहित्यातले हे दुसरे साहित्यिक होते. पहिले साहित्यिक होते वी.स. खांडेकर. त्यांच्या नंतर हा जो पुरस्कार मिळाला तो कवी कुसुमाग्रजांना मिळाला. तोही त्यांच्या 20 मनाली धरती या नाटकासाठी. 1991 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. पद्मभूषण पुरस्कार हा फक्त त्यांचा मराठी साहित्यिकासाठी योगदान असल्यामुळे नाही मिळाला, तर त्यांनी मराठी भाषेला संपूर्ण जगभर पसरवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, त्यासाठी त्यांना पद्मभूषण नावाचा पुरस्कार मिळाला. हे एवढे सगळे पुरस्कार घेताना, एवढ्या सगळ्या कथा कादंबरी लिहिताना, लघुकथा लिहिताना त्यांनी कधीच स्वतःच्या साहित्यिकपणाला गर्वाचे घर होऊ नाही दिले. आणि म्हणूनच लेखक शेवटी असं म्हणतात की समिधाच या सख्या त्याग कसला होला. म्हणजे लेखक स्वतःच त्यांच्या कवितांना, त्यांच्या लेखणींना समिधा असं म्हणतात. पण वी.स. खांडेकर कुसुमाग्रजांना म्हणतात की जर तुम्ही यांना समिधा म्हणत असाल तर या समिधा माझ्यासाठी शमीवृक्षासारख्या आहेत. तोच शमीवृक्ष ज्या शमीवृक्षावरती पांडवांनी आपले हत्यार ठेवून त्याच्यामधून त्यांची ऊर्जा मिळवली होती, लढण्यासाठी त्यांनी ऊर्जा मिळवली होती, तशीच ही तुमची लेखणी आहे. ही कोणत्याही वाचकाला, जो वाचक याचं वाचन करेल त्या प्रत्येक वाचकाला एक वेगळी ऊर्जा याच्यामधून मिळेल. आपण प्रत्येक वेळेला असं म्हणतो की कवी जे असतात ते एका सुसंस्कृत समाजातले एक असंस्कृत घटक मानले जातात किंवा आणखी मनुष्य मानले जातात. पण याचा अर्थ असा होत नाही की त्यांच्याकडे संस्कृती नसते. त्याचा अर्थ असा होतो की त्यांच्याकडे संस्कृती असते पण तीही इतरांपेक्षा जास्त असते. म्हणूनच आपण त्या कवींना, त्या लेखकांना नेहमी सुसंस्कृत समाजातलं असंस्कृत व्यक्तित्व असं म्हणतो. कारण त्यांचं हे प्रेम सुसंस्कृत किंवा संस्कृतीच्या मुळावरती असतं, त्याच्या विशुद्ध तत्वावरती असतं, ना की रंगभरून केलेल्या त्या नक्षीदार कामावरती असतं. म्हणूनच त्यांना आपण सुसंस्कृत समाजातला एक असंस्कृत घटक असं ओळखतो. तर असे हे आपले लाडके कवी, लघुकथाकार, निबंधकार ज्यांच्यामध्ये लेखन कौशल्य एवढं सामावलं होतं की त्यांच्या लेखणीतून लोकांचं भावविश्व प्रसिद्ध होणार, त्यांच्या भावनांना उजाळा मिळणार होता, असे हे कवी 10 मार्च 1999 दिव्यत्वास प्राप्त होतात. आणि तो दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी खरंच दुःखाचा दिवस ठरतो. तर अशी असा हा कवी, हा कवींचा जीवन प्रवास होता. हा खूप थोडक्यात आहे. याच्यामध्ये अजून भरपूर गोष्टी आहेत ज्या कवींनी केल्या आहेत, ज्या लेखकांनी केल्या आहेत. त्यांनी अनेक आदिवासी मुलांना सुद्धा शिक्षणासाठी प्रवृत्त केलं होतं. परत त्यांच्या नाटकाची सुरुवात ही सुद्धा मुंबईला आल्याच्या नंतर झाली होती, जेव्हा त्यांना अण्णा भालेराव भेटले होते. असे अनेक प्रसंग त्यांच्या जीवनामधले बोलण्यासारखे आहेत, ऐकण्यासारखे आहेत, वाचण्यासारखे आहेत. पण आपण एक छोटासा प्रयत्न केला आहे की ज्याच्यामधून आपण त्यांच्या आयुष्याबद्दल थोडंफार जाणून घेतलं. तर एकच निवेदन राहील की अशा कवींबद्दल जेवढी आपल्याला साहित्यिक जमतील तेवढी आपण वाचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या विचारांना, आपल्या चरितार्थाला एक वेगळं वळण नक्कीच मिळेल. आणि एवढं बोलून मी तुमची रजा घेतो. आपण परत भेटूया परिचय या कार्यक्रमामध्ये एका नवीन लेखकासोबत, एका नवीन कवीसोबत, ज्यांनी असंच काहीतरी समाजाला सुधरवण्यासाठी